झेंडा फेरणे कसे तर काय मी तुम्हाला सांगणार आहे. आपण झेंडा कसा बनवू शकतो पण वेगळा, याच्यात नॉर्मल झेंडा बनवत असेल हे बघा. असा झेंडा तर तुम्ही बनवलाच असेल पण नाही, आपण असा झेंडा नाही बनवणार आहे, डायमंड शेपमधला झेंडा बनवला. सर म्हणजे सॉरी एवढी लेट व्हिडिओ येते आणि गेमिंगची ताजी बनवत नाही तर काही सर पण मी आहे ना स्क्रॅम्बल करतो. आणि गाईज आपल्या 30 सबस्क्रायबर्स पण होणारच आहे. ते बघा तुम्हाला सर्व पहिले तो बनवायला असेल तर सर्व पहिले तुम्हाला ब्लूचं सेंटर शोधायचं आहे आणि त्याला डायमंड शेपमध्ये असं ठेवायचं आहे आणि हे दोन कोपरं आहे ना तर व्हाईट कलर लावायचं आहे. ठीक आहे, गाय मी तो व्हाईट कलर लावला आहे आणि हे एवढं हे आहे ना इथं ऑरेंज आलं पाहिजे. बघा इथं ऑरेंज हे बघा इथं एवढं असं ऑरेंज आलं पाहिजे आणि एवढ्या जागेवर ग्रीन. तर गाई मी इथं सगळ्या तुम्ही बघू शकता इथं मी असं आणलं आहे, इथं पण आपल्याला लावायचं ग्रीन. तर काय तुम्ही बघू शकता तर असं तर काय तुम्ही बघू शकता आपली ही खालची लेअर आपली ढळली इथं फक्त आपलं ऑरेंज आणायचं आहे जे की इझी आहे आणलं. तर लगभग झाला झेंडा तिथं फक्त आपल्याला ऑरेंज आणि गाईज तू बघू शकता एक डायमंड शेपमध्ये आपला झेंडा आणि खूप युनिक आहे. तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्हाला एकदम नाही चांगला कसा असतो तुम्हाला बनवू शकता आणि याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे आणि खूप इझी पण आहे आणि हार्ड पण आहे. असं का हे तर तुम्हाला शेप जरा हे पण होऊ शकतं जरा यू पण नाही शकत कारण ह्याचे शेप्स काय नाही हे असतात स्क्वेअरमध्ये काय काय नाही असं गेलं तर बघा किती युनिक मध्ये असतं म्हणजे बघा. तर काय बघू शकताय तुम्ही. तर काय तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा.